यंदा दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक 4 वाजता निघणार. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच मिरवणूक विसर्जित करण्याचा मनस. ढोल ताशांच्या गजरात निघणार मिरवणूक. दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. शेवटच्या 2 दिवसात गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी. पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार. पुण्यातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोड सह इतर 17 रस्ते बंद राहणार. मुंबई ते ठाणे मेट्रो प्रवास लवकरच जलद गतीने होणार. मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ च्या डेपो निर्माणासाठी एमएमआरडीए कडून कंत्राटदाराची नियुक्ती, तर मुलुंड फायर स्टेशन ते गायमुख स्टेशन आणि डेपोला जोडण्यासाठी रेल्वे ट्रॅक बसवण्याच्या निविदेला एमएमआरडीए कडून मंजुरी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाईंची ठाणे पोलीस आयुक्तालयात आढावा बैठक. कायदा सुव्यवस्थेवर बैठकीत चर्चा. वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसह पुण्यात मिरवणूक. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून मिरवणुकीचं आयोजन. क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी. लोणावळ्यातील नौदलाच्या आयएनएस शिवाजी तळाजवळ विनापरवाना ड्रोनमधून चित्रीकरण. तिघांवर लोणावळा पोलिसात गुन्हा दाखल. हैदराबादमधून आलेल्या तिघांनी ड्रोन उडवल्याची माहिती. अजित पवार गटाचा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. पूरग्रस्तांना मदत मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या. मध्य रेल्वे 117 स्थानकांवर चेहरा ओळखण्याची प्रणाली असलेले 3652 कॅमेरे बसवणार, तर 364 स्थानकांवर व्हिडिओ पाळत ठेवणारे 6122 कॅमेरे बसवण्यात येणार. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा निर्णय. मुंबईतील दुकानांवर मराठीत पाट्या लावण्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश. न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसेना भवन चौकात फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा. पिंपरी चिंचवडमध्ये जुन्या मुंबई पुणे महामार्गावर एसटीचा अपघात. नियंत्रण सुटल्याने एसटीची डिव्हायडरला धडक. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही.